महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत। आज 22 ऑक्टोबर महाराष्ट्रावर पावसाचे दुहेरी संकट, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, पाहूया सविस्तर माहिती। राज्यात मागच्या 3 दिवसापासून अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस असून आजही राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। अशात महाराष्ट्रावर पावसाचं दुहेरी संकट घोंगावतंय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। एकीकडे राज्यात परतीचा पाऊस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार बरसत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असून हे चक्रीवादळ महाराष्ट्रावरही परिणाम करणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने आज राज्यातील कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे।